नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री हे अलिबागमध्ये दाखल झालेले आहेत. अलिबागमधील थळगावात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालंय. तिथं जाऊन मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. थळमध्ये नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते अलिबागमधील भूचुंबकीय वेधशाळेत जातील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सगळ्या परिस्थितीचा ते अधिकाऱ्यांना भेटून आढावा घेणार आहेत. निसर्ग चक्रीवादळानं प्रचंड मोठं नुकसान रायगड जिल्ह्याचं केलेलं आहे आणि या रायगड जिल्ह्यातल्या चक्रीवादळाच्या रौद्र रूपाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मुख्यमंत्री पाहत आहेत, त्याचा आढावा घेत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री रायगड आणि चक्रीवादळ परिसरात जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथं काही आर्थिक पॅकेज जाहीर करतात का, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तेव्हा या क्षणाची ही सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी. चक्रीवादळामुळे ज्या भागाचं नुकसान झालेलं आहे त्या भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खुद्द मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी रायगड जिल्ह्यातल्या थळमध्ये जिथं सर्वाधिक नुकसान झालं आहे असं मानलं जात आहे अशा गावात ते नुकसानीची पाहणी करत आहेत. तिथून अधिकाऱ्यांकडून सुद्धा ते आढावा घेणार आहेत. दुसऱ्या बाजूला आता लवकरच पंचनामे करायला सुद्धा सुरुवात होणार आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावरती श्रीवर्धनच्या जवळ निसर्ग चक्रीवादळानं पहिल्यांदा तडाखा दिला आणि त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या नुकसानाचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. उदय जाधव थेट थळ गावातून आत्ता आपल्यासोबत आहेत. उदय, मुख्यमंत्री तिथं पोहोचलेत का आणि आत्ता थळमधली नेमकी परिस्थिती काय आहे आणि त्यांना सरकारकडून नेमकी अपेक्षा काय आहे? पहिलाच आपल्याला जी ताजी माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मांडवा जेट्टीवरती दाखल झालेले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. मांडवा जेट्टी येथून ते कारने थळ या गावामध्ये येणार आहे. आता मी थळ गावामध्ये आहे, आपण लाईव्ह दृश्य देखील पाहू शकतो. थळ गावामध्ये इथे मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. थळ गाव हे रायगड जिल्ह्यातला अलिबाग तालुक्यामध्ये आहे आणि समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि समुद्र किनाऱ्यावरती असल्यामुळे या थळ गावामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. इथे नारळीच्या, पोपळीच्या, सुपारीच्या, आंब्याच्या, फणसांच्या अशा अनेक बागा आहेत. त्या अनेक बागा ज्या आहेत त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. त्याचबरोबर इलेक्ट्रिक पोल्स जे आहेत ते देखील इथे कोलमडलेले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत चालू होण्यास देखील मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे. आपण जर थेट ही दृश्य पाहिली समोर तर अनेक इलेक्ट्रिक पोल जे आहेत ते रस्त्यावरती पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इलेक्ट्रिक सप्लाय करणाऱ्या ज्या तारा आहेत त्या देखील इतरत्र विखुरलेल्या आहेत. समोर आपण पाहू शकतो ही सुपारीची बाग आहे. या सुपारीच्या बागेमध्ये सुद्धा अनेक सुपारीची जी झाडं आहेत ती कोलमडून पडलेली आहेत. इलेक्ट्रिक पोल तुटून पडलेले आहेत. त्यामुळे इथे पुन्हा वीज प्रवाह पूर्ववत करण्यात मोठी अडचण निर्माण झालेली आहे. सध्या इथे रस्त्यावरून पडलेली जी झाडं आहेत ती दूर करण्याचं काम सुरू आहे. NDRFचे जवान देखील या गावामध्ये दाखल झालेले आहेत. ते देखील या गावामध्ये रस्त्यांवरती पडलेली झाडं जी आहेत ते दूर करतायत. समोर जो रस्ता दिसत आहे त्या रस्त्यावरती थोड्याच वेळात म्हणजे पुढच्या कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं इथं आगमन होणार आहे. त्या थळ गावामध्ये सभोवताली मोठ्या प्रमाणात झाडं जी आहेत ती पडलेली आहेत. त्या सर्व परिस्थितीची पाहणी करणार आहेत. निसर्ग चक्रीवादळाने या कोकणवासियांचं पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. जीवितहानी जरी अत्यंत कमी झाली असली तरी पर्यावरणाचं मात्र भरून न येणारं नुकसान या निसर्ग चक्रीवादळाने केलेलं आहे. पर्यावरण दिन आज पर्यावरण दिन आहे. मात्र या पर्यावरण दिनाला पर्यावरण इथलं उद्ध्वस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक भयान वास्तव जे आहे ते पाहायला मिळत आहे. ते पुन्हा भरून येण्यासाठी पुढचे जवळपास 15-20 वर्ष लागणार आहेत. कारण एक नारळाचं झाड, माडाचं झाड, आंब्याचं झाड, फणसाचं झाड, काजू झाड एकदा का आपण त्याचं रोपटं लावलं ते पुन्हा मोठं होण्यासाठी किमान 15-20 वर्ष लागतात. त्यामुळे एक पिढी जावी लागते अक्षरक्षा. त्यामुळे ही झाडं जी आहेत कोलमडून पडलेली आहेत. त्यामुळे कोकणी माणसाचं मन देखील कोलमडून गेलेलं आहे. मात्र ते आता वाट पाहत आहेत. सरकारी मदतीची आसमानी संकट आलेलं आहे आणि आसमानी संकटाचा कोकणी माणूस धीरानं मुकाबला करतो आहे. स्वतः मुख्यमंत्री या गावाची पाहणी करायला येतात. अलिबाग तालुक्यातल्या विविध भागांमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यांची ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्ह्यातल्या तालुक्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि एकूणच किती नुकसान झालेलं आहे
कोळी बांधवांचं, बागायतदारांचं, शेतीचं आणि त्याचबरोबर अनेक जी कच्ची घरं आहेत ती देखील तुटून पडलेली आहेत. त्यांचं देखील तात्काळ निवारा करणं आवश्यक आहे, कारण आता मान्सून तोंडावरती आहे. कधी पावसाळ्याला सुरुवात होईल आणि या येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी त्यांची घरं कोलमडलेली आहेत. त्यांचा तात्काळ निवारा जो आहे पुन्हा उभारून देणं हे आवश्यक बनलेलं आहे. खरं आहे, आणि ते अत्यंत आव्हानात्मक सुद्धा आहे. म्हणूनच प्रश्न हा आहे उदय, की जेव्हा इतकं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, जी कोकणची ओळख आतापर्यंत राहिलेली आहे त्या ओळखीलाच कुठंतरी धक्का पोहोचलेला आहे, या सगळ्या ज्या खाणाखुणा आहेत त्या अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या आहेत वादळानंतरच्या या जखमा आहेत खरं तर. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये घरांचं नुकसान, बागांचं नुकसान झालेलं असताना सरकारकडून निश्चितपणे काय मदत होऊ शकते याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? विलास, निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर इथे तात्काळ रस्ते पूर्ववत करण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी प्रशासनाकडनं. त्यानुसार रस्ते जे आहेत ते मोकळे करण्याचं काम चालू आहे, वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम चालू आहे, आणि जे नुकसान झालेलं आहे चक्रीवादळाने, खास करून बागायतदारांचं जे घरं तोडली ते तुटलेली आहेत, त्यांचा पंचनामा जे आहे ते करणं सुरू आहे. गेल्या 24 तासात हजारो घरांचा पंचनामा आणि नासधूस झालेल्या बागांचं पंचनामा जे आहे ते करणं झालेलं आहे. अजूनही पंचनामा जे आहे ते सुरूच आहे, आणि पंचनामा झाल्यानंतर या स्थानिक रहिवाशांना सरकारी पातळीवरती काय आर्थिक मदत मिळते आहे ते पाहावं लागणार आहे. आर्थिक मदत जरी मिळाली तरी त्यांचं झालेलं नुकसान जे आहे ते भरून निघणार नाही आहे, कारण झालेलं नुकसान हे कुठल्याही पैशाने भरून न येणार असं आहे. कारण कोकणी माणसाचा जीव हा त्याचा फळांमध्ये असतो, त्याचा झाडांमध्ये असतो, कारण ते अगदी घरातल्या कुटुंबाप्रमाणे आपल्या मुलांना जसं वाढवतो तसं ते आपल्या बागेतल्या आपल्या अंगणातल्या झाडामाडांना ते आपला जपत असतो. आणि त्याच्या डोळ्यासमोर जेव्हा ही झाडाची कोसळून पडली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू देखील बाहेर आले होते, असं विदारक दृश्य कित्येक पिढ्या पाहणारे, अनेक उन्हाळे पावसाळे पाहणारे कोकणातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी देखील आपल्या आयुष्यामध्ये असं पाहिलं नव्हतं. अनेक वादळ सोसाट्याचे वारे या कोकणाने सहन केले, पण निसर्ग चक्रीवादळासारखं तीव्र क्षमतेचं चक्रीवादळ यापूर्वी कोकणाने कधीही अनुभवलं नव्हतं. खरंय, हा विध्वंस जो आहे तो अस्वस्थ करणारा आहे, आणि या सगळ्या परिस्थितीतून कोकणातल्या या माणसाला उभं करणं, पुन्हा एकदा त्याला शक्ती देणं, ताकद देणं, आत्मविश्वास देणं हे सरकार म्हणून त्यांचं काम आहे. काय नेमकं आज घोषणा केली जाते याकडे आपली सुजा नजर असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. निसर्ग चक्रीवादळानं